नमस्कार मित्रांनो, बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीवर कोसळला दुःखाचा डोंगर. अतिशय जवळच्या व्यक्तीचे निधन झालेले आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी यांची आजी आरती रॉय यांचे मंगळवारी संध्याकाळी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेले आहे. आरती रॉय या ज्येष्ठ टॉलिवूड अभिनेत्री देवश्री रॉय यांच्या आई आहेत. राणी मुखर्जीची आई कृष्णा मुखर्जी या देवश्री यांच्या बहीण आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरती रॉय या आजारांमुळे त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून आरती रॉय त्यांच्या मोठ्या मुलीसोबत राहत होत्या. आरती रॉय यांनी तिन्ही मुलींच्या उपस्थितीत अखेरचा श्वास घेतला असल्याचे देवश्री यांनी सोशल मीडियावर सांगितलेले आहे. तसेच देवश्री यांनी त्यांच्या आईविषयी भावना देखील व्यक्त केल्या आहेत. माझी आई माझ्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी मोठी प्रेरणा आहे. जेव्हा अभिनेते अरविंद मुखोपाध्याय यांच्या 1978 मध्ये आलेल्या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत पदार्पण केले तेव्हा संपूर्ण रॉय कुटुंबासाठी ते एक स्वप्न होते. सुरुवातीच्या काळात आईच मला चित्रपटाच्या शूटिंगसाठी घेऊन जायची. मी आईच्या समोर असतानाही तिचे निधन केव्हा झाले हे मला समजलेच नाही. आईमुळेच मी अभिनेत्री झाले. आरती यांना वृद्ध काळापासून झालेल्या आजाराशिवाय कोणतेही आजार नव्हते. आई तिच्या तीन मुलींच्या समोर निघून शांतपणे गेली आहे. राणी मुखर्जीची आजी यांचा ऑगस्ट 2022 छोटासा अपघात झाला होता. त्या घरामध्ये पडल्या आणि त्यांच्या कपाळावर गंभीर दुखापत देखील झाली होती. त्या गंभीर जखमेतून त्यांचे खूपच रक्त देखील वाहू लागले होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेत असताना त्या बेशुद्ध पडल्या होत्या. आरती रॉय यांच्या जाण्याने रॉय कुटुंबावर दुःखाचा